हे बघा जुळे भाऊ जुळे भाऊ टोमॅटो बघा किती छान लागलेले आहेत अशी छोटी छोटी टोमॅटो हाय मी आहे रेशमा लव यू जिंदगी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मी आहे माझ्या कोकणातल्या गावी आणि इथे कोकणातली संस्कृती मी तुम्हाला दाखवत असते गावी जेव्हा येते तेव्हा. कोकणातल्या संस्कृती बरोबरच मी कोकणामधील निसर्ग सौंदर्य त्याचप्रमाणे अवतीभवतीचा परिसर हे देखील कोकणात आल्यानंतर व्हिडिओमार्फत तुम्हाला दाखवत असते. तर आता दुपारचं कडाक्याचं ऊन पडलेलं आहे आणि इथे ही गाई गुरं आमच्या घराच्या मागच्या दरवाजामध्ये झाडाच्या सावलीमध्ये बसलेले आहेत आणि ते रोजच इथे येऊन बसत असतात कारण की मे महिन्यामध्ये यावर्षी कडाक्याचं ऊन आहे आणि मी तिथे खुर्चीत बसलेली आहे. आता आम्ही दुकानावर जाण्यासाठी निघते आहोत. तर या व्हिडिओमधून मी तुम्हाला आमच्या घराच्या अवतीभोवतीचा परिसर आणि माझ्या चुलत्यांनी लावलेली झाडं त्यांच्या घराचा अवतीभोवतीचा परिसर दाखवणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. रेडकू बघा इथे दिसलं. आम्ही दुकानावर जातोय तर हे रेडकू दिसलं. एक पळालं ते. गाडी आली गाडी आली. पळ 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 गाडी आहे गाडी आहे गाडी. हा मग कशी घरी काहीतरी खायला देते. ओ बाबू छोटा बाजूला. तर आताच आम्ही दुकानावर जाऊन आलो आणि आता हे पक्षी जे उडालेले दिसले तुम्हाला ते आकाराने मोठ्या असलेल्या चिमण्या आहेत ज्यांना कोकणामध्ये केकाटी असं म्हटलं जातं. तर इथे आमचा आंबे काढण्याचा कार्यक्रम सुरू आहे कारण की 2 दिवस झाले कोकणामध्ये रात्रीचा पाऊस पडतोय आणि त्याच्यामुळे आंबे हे खराब होत आहेत आणि उगीचच ते झाडावरून गळून पडत आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही हे जे हाताजवळ आंबे आहेत ते काढतोय. तर रेखा आणि मम्मी इथे आंबे काढत आहेत आणि मी तुम्हाला बाजूचा आता परिसर दाखवते घराच्या अवतीभोवतीचा आणि माझ्या चुलत्यांच्या घराच्या अवतीभोवती असलेली झाडं दाखवते. आता ही खोप आहे बघा आमच्या दादाची आणि हे कोकमाचं झाड आहे. हा हे बघा याला कोकम लागलेत. हे बघा हे लाल लाल झालेत ना ते कोकम आहेत. हे बघा दिसत आहेत ना अशी बोरांसारखे ते कोकम आहेत. हे बघा वरती कोकमीचं झाड आहे ते काही हिरवेत आणि काही लाल आहेत. मग ते काढायचे फोडायचे त्यातली बी असते त्यात गर असतो मग तो काढून टाकायचा आणि ही त्याची साल आहेत ना बाहेरची ती फक्त घ्यायची आणि सुकवायची. बंद करते. माझ्या दादाचं घरी बघा मोठे आहे. मोठे आहे हात दाखव हात दाखव. आणि ही ए पळू नको. पळाली पोरगी. ती पण माझ्या भावाची मुलगी आहे. चलो अजून दुसरं घर आहे पुढे तिथं माझ्या चुलत्यांचं घर आहे. आणि इथे बघा हा लिंबू लागलाय वहिनीने लावलेत. हा लिंबू छोटासा लिंबू कसा आलाय. लिंबाचं झाड लिंब काही दिसत नाहीत. उन्हाळ्यामध्ये लिंब जास्त नसतात. इकडे पण एक आतमध्ये लिंबू आहे. कोणाला दिदी म्हणतोय. आणि हे बघा काटेरी झाड असतं. हे बघा लिंबाचं झाड त्याला काटे बघा किती आहेत ते. आणि हे छोटे छोटे लिंब असे आलेले आहेत फांदीच्या आड दिसत आहेत असे आहेत मध्ये मध्ये. तर हे आहे लिंबाचं झाड माझ्या वहिनीने लावलेलं. हे माझ्या दादाचं घर आहे. हे मी दाखवलं होतं एका व्हिडिओमध्ये आहे तो अजून शूट नाही केलाय. हा हे बघा त्यांचे आंबे हाताजवळचे आंबे. हे बघा हे आंबे आंबे कच्चा आम इथे बघ. हे बघा इकडे आंबे देखो वहिनी मस्त लावले तिथे.
अशी जशी काय तोरणं आहेत त्या दिवशी मला तो माझ्या डोक्याकडे कपाळावर आपटलं. मी मॉर्निंग वॉक करून आले सकाळ सकाळ जाऊन आणि कपाळावरच आपटलं. हे काय तिकडं वहिनी आहे आणि ती आकांक्षा, ती मग अशी पळाली ना ती तिची मुलगी, ती आकांक्षा वहिनी आहे आणि ती नानी. नानी हात दाखव, ते नानी बसले माझी चुलती. सारवण आता राहिले कुठं, आपलं कुडीगिरीत सारवण करायचे, तिकडे तेव्हा तुम्ही करायचं सारवण आणि ते मस्त पैकी डिझाईन पण काढायचे, रांगोळ्या पण काढायच्या. कुठे येऊ काढा? अच्छा, तर आता हे सगळे झोपून उठले संध्याकाळचे आणि आता मी इथं दाखवायला सगळं आलेली आहे. त्या बोलतात की नंतर काढ व्हिडिओ. तर हे बघा इथे फणस लावले, इथे नानीचे आहेत हा इकडे. मगाशी दाखवलं ना ते लिंबू बिंबू आंबे बिंबे, ते तिकडे ती संजीवनी वहिनी त्यांचं रत्नरीप दादा ते, आणि हा इथे अजित दादा, त्याचं घर वेगळं. बाई मी फणसावर चढू इथं, इथे इथे जवळ चढू शकशील. चप्पल पण आहे तिकडं. हे बघा इकडे फणस, बघा फणस. हा बघ खाली आले, हे बघ खाली बघ, हे बघा जुळे भाऊ. जुळे भाऊ चला हे पुढे दाखवते तुम्हाला. हे फणस इथे आहेत, हे दाखवले मी मगाशी. हे फणस आहेत इथे लागलेले एवढे. हे अजित दादाच घर आहे, त्याचा वावर आहे इथला आणि ही खोप आहे त्यांची. अजित दादाची मुलं लहान आहेत ना, त्यांच्यासाठी इथे झोका बांधलेला आहे त्यांनी छान असा. आणि ही त्यांची मागची पडवी आहे. आता ही बघा अळूची पानं, अळूची पानं काय आहे ग, काय आहे हे, कसली भाजी असते वहिनी? हे काय ग? हा वहिनी हे काय लावलंय अळूच्या बाजूला? हे भाजी सारखं? हा ही तोंडली ही ही, त्याला असा तुरा पण आहे असा. पोकळ्याची भाजी काय? अच्छा ही पोकळ्याची भाजी आहे आणि मला जास्त आवडते आणि मला ती भाजी ओळखता नाही आली. ही भाजी ना झुणका बनवतात ना त्याच्या बरोबर ही खायला खूप छान लागते. पोकळ्याची भाजी बोलतात त्याला. आणि हा नारळ लावलाय डब्यामध्ये नंतर लावण्यासाठी. आणि हे टोमॅटो बघा किती छान लागलेले आहेत, अशी छोटी छोटी टोमॅटो. आणि हा तोंडलीचा वेल आहे, तोंडलीचा आहे, मांडव घातलेला आहे हा असा. आणि याला तोंडली पण लागले, तुम्हाला दाखवते मी इथे. ही बघा तोंडलीची भाजी, तोंडलीची भाजी लागली तिथे वरती असा वेल आहे, त्या आतमध्ये अशी पूर्ण तोंडली लागलेली आहे, छान आहे. तर असं सगळं कोकणामध्ये असं केलेलं असं. केळी पण आहे ते, तर असं छान असं नानीनी करून ठेवलेलं आहे इकडे. आणि हे अजित दादाचं घर, बाजूला रत्नरीप दादाचं घर, माझ्या चुलत्यांची पोरं. हा बाई ते काय करतोय? ताई पण झोपूनच उठले आमची, आताच उठले झोपून. आणि तिकडे आत्या आहे, सगळा काजूचा पातेरा सगळा पडलेला आहे ना, पाऊस खूप पडतो आणि वाऱ्याने पण खूप पातेरा पडतो दररोजचं. ते इतकं झाडलोट करावी लागते. पापा बोलत होते ते नको दाखवायचं म्हणून. मी काय करणार, मी त्यातलं लय कट केलं तरी पापा बोलत होते व्हिडिओच नको करून, मला कट करावा लागला.
तर इथे आते बघा पातेरा काढते काजूची पानं बघा किती पडतात ती मम्मीने काय 9 काजू लावलेत ना घराच्या भोवती त्याच्यामुळे ते एवढे काजू लागले 40 किलो काजू मम्मीने मोजले आता काढ आता स्टॅच्यू झाली आणि तिकडे पक्ष्यांना घमायला म्हणजे पाणी काढून ठेवलेलं आहे त्यांना पिण्यासाठी उन्हाळ्याचे दिवस आहेत ना त्याच्यासाठी तर वेगवेगळे पक्षी येतात जे आपल्याला मुंबईमध्ये बघायला मिळत नाहीत ना तसे छान छान असे पक्षी बघायला मिळतात तर चला आता आमच्या घरी माणसं पण येणार आहेत आमचे अण्णा भाऊकीचे आणि ही नारळी आमची आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे तिथे मुलं क्रिकेट खेळत आहेत आणि सरकारने आम्हाला इथे घरं बांधण्यासाठी जी जागा दिलेली आहे ही जंगलाची आहे त्यामुळे इथे सतत किड्यांचा आवाज येत असतो हा जो व्हिडिओ मी तुमच्या समोर सादर करत आहे हा आमच्या घरामध्ये ज्या दिवशी गाण्यांचा कार्यक्रम होता त्या दिवशीच्या या सगळ्या क्लिप आहेत पण त्या दिवशीचा व्हिडिओ तो खूप मोठा झाला होता म्हणून मी या क्लिप त्यासोबत जोडल्या नव्हत्या पाऊस पडून अंगणाची काय वाट लागलेली आहे सगळ्यांच्या अंगणाचं तसं झालेलं आहे पाऊस खूप जोरदार लागला ते अंगण बघा काय झालं शेणकोला घातलेला होता वाट लागली सगळं चिखल होऊन जातो ना तर हे बघा याची आमच्या स्मिथची आंघोळी इथे सुरू आहे अरे बाबू थांब थोडस बाबू थांब ह्याला खूप मस्ती आहे हा खूप मस्ती करतो बाबू इकडे बघा हे बाबू हे बघा हे बघा इकडे बघा बाबू अरे थांब ना थांब ना खूप मस्ती त्याला आणि ते बघा सूर्य मावळ तिला आलेला आहे 7 वाजलेत आता बाबू
प्रॉब्लेम आहे? ताई मग दे, ताई मग दे ग पाण्याचा. हे घे घे पकड, घ्या आंघोळी. जास्त गरम नाही ना? तर चालू द्या आंघोळी. आता त्याला खेळायचंय, त्याच्यात जाऊन बसायचंय त्याच्यामध्ये. तर आजचा हा व्हिडिओ मी इथे एंड करते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्हीही आनंदी रहा, इतरांनाही आनंद द्या आणि म्हणत रहा लव्ह यू जिंदगी. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.